साळमुख येते, कुसमोड साळमुख असे पिळीव रोडला येते. आम्ही कलिंगडचे एकरमध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड आणि टोमॅटोचं पीक घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही कलिंगड 1 ते 2 लाखपर्यंत असे उत्पन्न काढलेले आहे. आम्ही आंतरपीक म्हणून घेतलेले आहे, टोमॅटो घेतले पण ते याच्यामध्ये गवत ठेवले ते, कारण की त्याचे तापमान आपले मेंटेनमध्ये राहते. ती त्याच्या मुळ्यामध्ये त्या मुळ्यामध्ये गवत ठेवावं लागते ते, कारण की त्यांना थंड वारा निर्माण राहतो ह्याच्या ह्याच्यामुळे हे सारे गवत ठेवलेलं आहे. व्यापारीला देण्यापेक्षा ते व्यापारी काय करतात, साईटला माल चांगला चांगला काढतात, छाटून निवडून काढते ते साईटला, त्याच्यापेक्षा आम्ही रस्त्यावर मुलंही घेऊन विकतो, आम्हाला भरपूर नफा राहतो. नमस्कार, माझं नाव दिगंबर विलास चौगले. मी सध्या पंढरपूर सातारा रोडला कलिंगडे विकतो आहे. घरचीच कलिंगडे आहे ती शेतातली. कलिंगडे कसं आहे, लाल मोहक विकते. बघा कलर पण पाणी पित नाही माणूस जास्त. कलिंगड खाल्ल्यावर पाणी पोटात पचणार जास्त, त्यामुळे बरं वाटतं, जरा थंडावा म्हणजे होतो ना. सोडे माळनगर लोक माझी मुलगी दिलेली आहे. मी जाता येता इथून कलिंगड नेतो. हे कलिंगड एकदम सुप्रीम लागते, गोड आहे, लाल भडक लागते, त्याच्यामुळे मी नेहमी नेतो. लाल भडक दिसतं आणि गोड आहे, चविष्ट आहे. माझे नाव यशराज डिगुबर चौगुले. कितीला असतो? 5वीला. काय करतोय? आता मी उन्हाळा सुट्टीत कलिंगड विकतो पप्पा संगीत.